आज मी या गोष्टीसाठी मला आनंद होतोय सांगायला की सरांकडनं मला जो रिझल्ट आलाय ज्याच्यासाठी मी 8 वर्ष खूप ठिकाणी फिरले, मी वेगवेगळ्या गोष्टी फेस केल्या, 2 माझे मिसकॅरेज झाले, पण सरांकडे आल्यानंतर सरांपर्यंत पोहोचायला मला ज्यांनी मदत केली त्यात माझे फॅमिली म्हणजे माझ्या घरातलेच आहेत फॅमिली डॉक्टर, डॉक्टर उभे, त्यानंतर मारट सुमती मारटकर खोत म्हणून मॅडम आहेत, त्यांच्या थ्रू मी इकडे आले आणि सरांनी आम्हाला योग्य पर्याय म्हणजे आपल्याकडे खूप सारे प्रश्न असतात आणि ज्याचे उत्तरं मिळत नाही त्याला एक शेवटचा पर्याय म्हणून सर, मला माझ्यावर उत्तरही असं झालं की सरांनी मला ते योग्य उत्तर दिलं आणि मला निकालही दिला. आज माझं वय जरी 42 असलं तरी मला जो रिझल्ट आहे ज्याची मला बाहेर कधी खात्री नाही मिळाली किंवा खात्री देत होते पण रिझल्ट असा कोणी देत नव्हता. आम्ही खूप दवाखान्यात बघितले, बऱ्याच गोष्टी फेस केल्या, आर्थिक खर्च झाला, मानसिक पण खूप काही आम्हाला फेस करायला लागले, बट ज्यावेळी प्रत्यक्ष ज्यावेळी आम्हाला सरांकडे आलो तर आम्हाला थोडासा विचार करायला सर म्हणाले की बाबा असं असं आहे. आणि एक छोटा गोष्ट होतं फायब्रॉइड म्हणून, जे की फायब्रॉइड आहे हे बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं पण फायब्रॉइड हे काढल्यानंतर काय होईल हे असं कुणी सांगितलं नव्हतं, तर मग औषधं आपण घेत होतो पण फायनली सरांनी योग्य उपचार योग्य मार्गदर्शन हे सगळं करून जो आज रिझल्ट दिलाय त्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे खूप आनंदी आहोत. आणि आपण देव शोधत असतो की देव कुठे आहे, तर तो देव कुठल्या ना कुठल्या मार्गे आपल्याला भेटतो. तो आम्हाला सरांच्या मार्गे आमच्यापर्यंत पोहोचला की आम्ही मंदिरात जाऊन तो कदाचित भेटला का नाही भेटला माहित नाही, पण प्रत्यक्ष देव सरांच्या मार्फत जो आमच्यापर्यंत आला आणि यातनं आम्हाला जो रिझल्ट मिळाला आम्ही खूप म्हणजे खूप खुश आहोत. आणि सर आणि पूर्ण स्टाफचं मनापासून मी खूप आभार मानते. मी बऱ्याच असं होतं की स्त्रियांना माहिती असतं की उशिरा मुलं होणं की काय ऐकावं लागतं, जर म्हणजे नातेवाईक म्हणा, आजूबाजूचे म्हणा किंवा समाजातनं, तर ह्या गोष्टी ज्यावेळी आपण खूप खचून जातो की त्याच्या पलीकडं पण जो पर्याय आहे की IVF हे एक चांगलं तंत्रज्ञान म्हणजे आधुनिकता आली आहे. पूर्वी असं नव्हतं की आपल्याकडे तेवढं विज्ञान तंत्रज्ञान तेवढं विकसित नव्हतं, बट आता काय झालंय की सगळ्या गोष्टीमध्ये प्रगती होत चालली, आपण कुठले ना कुठले पर्याय आहेत पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आणि जे की आता सरांकडे आता पुण्यात जर तुम्ही म्हटला तर कुठे शोधायचं, तर मग खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यापेक्षा नारायणपेठ असं अगदी पण आपल्याला आउटसाईडला जाणं पण गरजेचं नाहीये. सेंटर प्लेसला आहे नारायणपेठेत माती गणपती म्हणून, माती गणपतीच्या जवळ आशा किरण IVF म्हणून सेंटर आहे आणि खूप शोधायची पण गरज नाही, अगदी सेंटर पॉइंटलाच आहे, सहज मिळून जाईल. आणि आपली जी उत्तरं आहेत की अरे ठराविक वयानंतर आम्हाला बाळ होईल का नाही, तर ह्याची उत्तरं आपल्याकडे सरांकडे आहेत. फक्त बिंदास तुम्ही विश्वास ठेवा तर देव तुम्हाला या मार्गे तरी मिळेल आणि रिझल्ट 100% मिळेल. मी तरी सांगेन 100% रिझल्ट मिळेल. आज माझ्या म्हणजे प्रेग्नन्सी राहून म्हणजे कन्सिव्ह होऊन 1 महिना झालाय, आज आमची पहिलीच सोनोग्राफी, तर आज आम्ही बाळाचे ठोके ऐकले, तर ज्या गोष्टीसाठी आम्ही इतके दिवस वाट बघत होतो तो आजचा हा क्षण, त्यात गणपती आलेले आहेत की एका अर्थी गणपती आपल्याकडं, देवाने आपल्याकडे गणपती ह्या मार्गे देव आपल्यापर्यंत पोहोचलाय म्हणून. आणि ह्या सगळ्यांच्या मागे सरांचं मोठं सहकार्य म्हणायचं किंवा जे काय आहे ते सरांना मी म्हणजे देवाचा एक दूत म्हणेन. नमस्कार, मी सागर अरुण रुडे, राहणार पुण्यात. गेले लग्नापासून, लग्न झाल्यापासून जवळजवळ 8 वर्ष या पेसपासून आम्ही झुंजत होतो की 8 वर्ष आले, पहिले वर्ष आले नॉर्मल काय झालं नाही, पण दुसऱ्या वर्षापासून लोकही बोलायला लागली की काय रे बाबा अजून काय तुझा रिझल्ट लागला नाही, काय झालं तुझं मूल, काय झालं तुला येत नाही का, काय होत नाही का, काय प्रॉब्लेम का आहे. नंतर मग ते थोडस मनामध्ये राहून गेलं किंवा काय होते असं. मग बरेच दवाखाने झाले आमचे, बरेच डॉक्टर आले, बरेच देव पण केले आम्ही, देवाकडे पण बघितलं की बाबा काय प्रॉब्लेम कुठं नक्की काय, कारण दोघांकडे काहीच प्रॉब्लेम होता आमच्याकडे. पण देवा योगायोगाने असं आलं की आमचे डॉक्टर उभे आहेत त्यांच्या ज्या आहेत त्या खोत मॅडम, त्यांच्या अनुषंगाने आम्ही इथे आलो सरांकडे, आशिष सरांकडे.
आणि असे सरांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. आमचे जे जो मूळ प्रश्न होता जो इथं आल्यानंतर आम्हाला तो समजला की नक्की का होत नाहीये किंवा कन्फ्युज काय झालं, नक्की काय झालं, प्रॉब्लेम कुठे, त्याच्यावरती योग्य उपचार झाले आमच्याकडे इथे येऊन. उपचार झाल्यानंतर आम्हाला इथे सगळं योग्य मिळालं ट्रीटमेंट. आणि आज 8 वर्षांनी जो एक क्षण आहे तो आनंदाचा, तो आज आम्हाला अनुभवायला मिळाला की एक आई वडील होण्याचा जो अनुभव आहे तो मी अनुभव घेतला. आता मी थोड्या वेळातच बाळाचे ठोके ऐकून आलेलो आहे, त्यामुळं खूप आनंदी वाटते आणि एक्साइटिंग खूप की आता पुढं कसं, आणि जबाबदारी वाढली आहे खूप ह्याच्या पुढची पण. त्यामुळे मी सर्वांना हे सांगेन की कुठलाही प्रश्न असू दे, प्रश्नाचं उत्तर हे मिळतं, फक्त शोधलं तर सगळं उत्तर मिळतात. तुम्ही मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की माझ्यासारखे जे आहेत आमच्यासारखे ज्यांना आई वडील व्हायचं आहे कपलला, त्यांनी इथं नारायणपेठेमध्ये आशिष सरांचे आशा IVF सेंटर आहे, तिथे नक्की 100% तुम्ही या. सर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमचं आई वडिलांचं होण्याचं स्वप्न जे आहे ते नक्कीच पूर्ण होईल. धन्यवाद.